शनिवारच्या दिवसामध्ये बराचसा फरक पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये गणेशनं सुरुवात केली होती आक्रमणाने आणि शेवटपर्यंत खेळला होता. इथे मात्र एक डाव्यासाठी आता संघर्ष करतोय. हा फटका हवेत आहे, लांबी सुद्धा आहे या चेंडूवरती. ऑफ साईडला हा मिडअप गेलो किंवा बर्ण चौकार हा षटकार. पडल्यानंतर मात्र चेंडू उसळी मिळाली नाहीये. या चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या डावाचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय. दोन डावा पूर्ण प्रयत्न केला असता तरी तीन डावा सुद्धा मिळाले असते या चेंडूवरती. तर गणेशला असं वाटलं की हा चेंडू चौकार जाईल, परंतु हवेची विरुद्ध दिशा आणि बॉल मात्र गती कमी झाली आणि चौकार सुद्धा अडला गेला. टोटल आठ धावा आल्या त्या तीन चेंडूंमध्ये. अमर पुण्याचा तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. गणेश अजून एक डॉट बॉल. टोटल 22 धावा धावफलकावरती. कालच्या दिवसामध्ये जर सामना खेळला गेला असता तर विधी इलेव्हन संघ काल फॉर्म मध्ये होता. गणेश रसाळच्या बॅटला बॉल लागत होते, षटकार येत होते, परंतु काल हा आपल्याला चेंडू आहे आणि या दोन शतरक्षकाच्या मधोमध खेळलेला, परंतु नागेश त्याच्या चेंडूवरती लगेच धावून गेला आणि टोटल एकच धाव. तेजस स्ट्राईक होते, तेजस सुद्धा संघर्ष करतोय. चांगले बॅट्समन आहेत, परंतु यावेळेस एक एक धाव्यासाठी आता संघर्ष त्यांचा पाहायला मिळतोय. आम्हाला पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. हा सुद्धा डॉट बॉल आहे, 95 डॉट उंच केला. तेजस LBW बाद झाला. तेजस सुद्धा जास्त काही करू शकला नाही आपल्या टीम साठी. षटक क्रमांक 34 समाप्त झाला आणि धावफलकावरती धावा आल्या 23 धावा. सागर पाटील सुद्धा आल्या आल्या प्रहार करण्याची ताकद त्याच्यामध्ये सुद्धा आहे, परंतु त्याच्या समोर गोलंदाज कोण येईल? स्वतः संघ मालक रमाकांत पाटील यांच्या हातामध्ये आता चेंडू आहे. शेवटचं षटक त्याला रोखायचं आहे. अगोदरच्या चार गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे, परंतु या जर गोलंदाजाने जास्त धावा दिली तर मात्र त्याच्या मेहनतीवर पाणी ठरेल. परंतु हा सुद्धा गोलंदाज कमी धावा खर्च करतोय, तर मात्र धाबा आयुष इलेव्हन साठी इतक्या जास्त नाही आहेत. बॅटिंग लाईन त्यांच्याकडे भरपूर आहे. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत पहिल्या इनिंगचे आणि स्ट्राईकला फलंदाज खेळतोय गणेश प्रसाद. या टीमचं आयकॉन प्युअर आहे. तर एका बाजूला संघ मालकच्या हातामध्ये चेंडू आहे. फटका चांगला आहे, बराचसा आवेग आहे, परंतु काय घडेल. शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र सीमा पार होतोय 6 धावेसाठी आणि या 6 धाव्याने टोटल 29 धावा. अजूनही अशा फटक्यांची गरज आहे.
लगे जा एसटी रक्षक गार्ड मागवला खरा परंतु आता क्लोज किपिंग पाहायला मिळेल। गणेशचा फुटबॉल का आता बंद होईल, जे फटके होते ते फटके आता फटक्यांवरती रोक लावण्याचा प्रयत्न सुनील डोंबरेने केलाय। गणेशचा फुटबॉल कसा थांबवायचा याचा प्रयत्न करतोय। क्लोज किपिंग आणि पुण्याचा रमाकांत पाटील गोलंदाज मार्कवर तयार होत्या। गणेश रसाळसाठी हा चेंडू होता परंतु पंच आमच्याकडे बोलला सुनील मुखने सर वाईड बॉल आणि या वाईड बॉलला एक धाव ऍड होईल, टोटल 30 धावा। टोटल बॉल असा जर कनेक्ट झाला असता तर लेग साईडला 6 किंवा 4 धावा मिळाल्या असत्या। शतरक्षक आहे जरूर परंतु त्याच्या डोक्या वळणं सुद्धा गेला असत्या बॉल आहे त्या ठिकाणी, परंतु चेंडू थोडासा अडथळा आला आणि मैदानामध्येच थांबला। या चेंडूवरती 2 धावा येतील, टोटल 32 धावा। अजून या 40 प्लस धावा जर झाल्या तर मात्र चांगला संघर्ष दोन्ही साईडने पाहायला मिळेल। रमाकांत पाटील यांच्या हातामध्ये चेंडू आहे, 3 चेंडूमध्ये 9 धावा, 2 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्या, अजून 4 चेंडू गणेशकडे सुरत आहे। हा फुलटॉस बॉल कनेक्ट झाला आहे परंतु या शतरक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर होता। 4 धावा मिळतील या चेंडूवरती, टोटल 36 धावा। त्यानंतर 3 चेंडू फेकून झाले 5व्या षटकातले आणि धावसंख्या झाली आहे 36 धावा। हा फटका सुद्धा चांगला आहे, वेगवान फटका आहे, हा षटकार जातो आहे। या षटकामध्ये धावा 40 प्लस स्कोर पाहायला मिळाला। गणेश रसाळ पुन्हा एकदा स्ट्राइक वरती शॉर्ट गेट चेंडू, चेंडू घुसल्याने पाय लागला, शतरक्षक आहे त्या ठिकाणी, धाव घेण्याचा प्रयत्न होता दुसरा धाव, स्ट्राइकचा प्रयत्न केला जातोय। गणेश रसाळ स्ट्राइक वरती येईल परंतु सागर पाटील बाद आणि एक धाव सुद्धा ऍड केली जाईल धापकावरती। 43 धावा धापकावरती आहेत। नवीन बॅट्समन जा लगेच मैदानामध्ये, नवीन बॅट्समन जातोय कृष्णा। कृष्णा जातोय नवीन बॅट्समन, नो स्ट्राईकला असेल, स्ट्राईक घेण्याचं काम केलं जरूर परंतु मोठा फटका आता येणं गरजेचं आहे। 43 धावा धापकावरती आहेत। 43 धावा सुद्धा सोप्या नसणार आहेत आयुष्यभवन टीमसाठी। 1-2 विकेट जर का लवकर मिळाले तर मात्र फुलटॉस बॉल आणि स्टेजचा भरून षटकार। चार गोलंदाजाने आणि रमाकांत पाटील साहेबांनी एकट्याने 26 धावा खर्च केल्या, त्यामुळे आता 49 धावांचे टार्गेट आहे। यानंतरचा सामना चेन्नई इलेव्हन आणि रायपूर रायडर्स। तर
सन्ना इलेवन चा कर्णधार आणि रायती रायडर्स चा कर्णधार टॉस आडी आहे सर. यानंतरचा सामना आहे टॉससाठी जायचा आहे. प्लेयर नसतील ना तर जे काही आयोजकांचा निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. आज आज फायनलचा दिवस आहे. उपस्थित राहायचे पूर्वी इलेवन आणि जय मल्हार पूर्वी इलेवन आणि जय मल्हार दोन्ही टीम जे उपस्थित राहायचे कदाचित यानंतर त्या सामना तुमचा सुद्धा खेळवला जाईल.
कोणाला बळकट करायचं असेल बाजूला जा. पहिल्या बॉल वरती फाइनल खेळून काढला किरण पिंगळेच्या बॅट मधून येते हा पहिला चौकार. टोटल 50 धावांचं टार्गेट आहे आणि 50 धावा चेस करण्यासाठी विधी इलेव्हनचे प्लेअर बघा, विधी इलेव्हनचा एक प्लेअर बघा, त्यानंतर बाकीचे जे बडबड करताना त्यांनी जरा घ्या, शिकून घ्या. इतक्या छोट्या प्लेअर घेऊन ते खेळत होते आणि वेळेला मात्र आहे. विकेट कोणाची असो, गोलंदाजी कोणाची असो, परंतु वेळेला मात्र आहे. कोणताही प्लेअर तुम्ही उभा करा. गणेश रसाळ हा फटका किरण तुम्ही अजून एक चौकार. किरण तुम्ही जो बॅट मधून आला हा बॅट टू बॅट दुसरा चौकार. गणेश रसाळ वरती आता आक्रमण चढवलं गेलंय. खर तर धावा थोड्याशा कमी पाहायला मिळत आहे. शत्रुक्षक सुद्धा धावतो आहे, परंतु इथे मिस स्पीड आणि बॅक टू बॅक तिसरा चौकार. बरंच काही चेंडू हवेत होता, शत्रुक्षक धावत होता, परंतु थोडासा शॉर्ट राहिला. अजून एक चौकार आणि या बॅक टू बॅक तिसऱ्या चौकाराने दाखवलं का जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती. पूर्वी इलेव्हन एका बाजूला जमा, पूर्वी इलेव्हनचे सर्व प्लेअर, त्यानंतर जय मल्हार टीम सुद्धा तयारीत राहायचं. यानंतरचा सामना आहे इलेव्हन आणि जय मल्हार यांच्यामध्ये. लुझर लुझर मध्ये तो सामना चालू असेल. सामना दोन्ही विनर संघ आहेत. स्ट्राईकला पुन्हा एकदा किरण पिंगळे. हा फटका सुद्धा फार सुंदर आहे. क्लास दाखवतो, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवतो आहे फलंदाज किरण. आणि हा षटकार येतोय. तीन चौकारानंतर हा चौथा षटकार आलाय. प्रत्येक बॉलवरती प्रहार केला जातोय आणि या षटकारांना तो टोटल डाऊन पोहोचलोय. टीमचा आयकॉन प्लेअर आहे, परंतु किरण पिंगळे मात्र पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. कॉन्फिडन्स डाऊन केलं गेलाय. गणेश मारण्यास सोपं झालं. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती किरण पिंगळे. हा फटका सुद्धा चांगला आहे, हळू होता, लांबी सुद्धा आहे. अजून एक षटकार येतोय. डॉट बॉल एकही येत नाहीये. षटकार चौकार सिंगल सुद्धा येत नाहीये. फक्त षटकार चौकार वरती खेळतोय किरण पिंगळे. टोटल 24 धावा, अर्धा टार्गेट पार केलाय. आता पक्ष लावणारे जर साहेबांकडे 200 रुपये तीन षटकारासाठी आणि हा तिसरा षटकार. ते 200 रुपये आलेत, परंतु आमच्याकडे जमा नाहीये. बळीराम तेंडुलकर साहेबांकडनं तुम्ही घेऊन जावा. 30 धावा दाखवतावरती. टॉस जाधव. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रमेश निरगुडे. रमाकांत पाटील साहेबांच्या हस्ते टॉस केला जाईल. झाल्या
पूर्वी इलेवन संघाने टॉस जिंकला आहे, परंतु निर्णय थोडस पेंडिंग आहे, परंतु मैदानामध्ये पूरण पूर्वीनं मात्र वादळ आणलंय. 20 धावा पहिल्या षटकामध्ये आणि आता टार्गेट फार कमी आहे. शंकर इंगळा पूर्वी इलेवन टीमचा कॅप्टन आणि नवीन आता गोलंदाज झाला सागर पाटील. रमेश वसाने 30 धावा खर्च केला. ज्या धावा आल्या त्या रमाकांत पाटील यांच्या गोलंदाजीवरती 26, त्याच्यापेक्षाही जास्त धावा जमा केल्या किरण पिंगळे यानं गणेश वसाच्या गोलंदाजीवरती. ज्या फलंदाजाने धावा कुठून काढल्या होत्या त्याच्यावरती आक्रमण केलं गेलंय. आता सोपं जाईल कारण 18 बॉल 20 धाव्याची गरज आहे. सागर पाटील पहिला बॉल डॉट, अजून असे बरेचसे डॉट बॉल टाकावे लागतील. किमान 2-3 षटकांमध्ये तरी सामना संपतोय. तिथे बॅटची एक लागली होती, हा सुद्धा डॉट बॉल येतोय. सागर पाटीलनं कमबॅक करायला सुरुवात केली, परंतु कितपर्यंत कमबॅक होईल कारण टार्गेट आता फार कमी आहे. आता 16 बॉल 20 धावांचं टार्गेट आहे. यानंतरची मॅच पूर्वी इलेवन आणि बॉल 20 धावांची गरज आहे. पाच ओव्हरची मॅच आहे आणि 5 ओव्हरमध्ये फक्त 50 धावांचं टार्गेट होतं आयुष इलेव्हन टीम समोर. आणि टार्गेट चेसिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये 30 त्यानंतर सागर पाटील कमबॅक करतो, परंतु हवेतील नितीन साधने सेल करू शकतो येईल का? सेल तर होत नाहीये, परंतु 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो किरण पाटील ऑन स्ट्राईक वरती जाण्याचा प्रयत्न, 3 धावा पूर्ण. धावा आल्या तरी सुद्धा चपळाईने धावा जमा करतायत. जास्तीत जास्त कशा धावा येतील याच्याकडे आता लक्ष दिलं गेलंय. या 3 धाव्यानं आता जाऊन पोहोचलं आहे 33 वरती विधी आयुष इलेव्हन संघ. अजूनही 17 धावांची गरज आहे. स्ट्राईक वरती किरण पिंगळे येत आहे. पिंगळे ज्यानं मागच्या षटकात एकही डॉट खेळला नाहीये, चौकार षटकार फक्त खेळला होता, इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला. फॉर्म मध्ये असल्यामुळे मी कुठेही बॅट मारतो बॉल बॅटला लागतो आणि तेच पाहायला मिळालं. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता तो सुद्धा सक्सेस झाला. तर 4 धावा आणि टोटल आता जाऊन पोहोचले 37 वरती आयुष इलेव्हन संघ. जय मल्हार टीमनं स्ट्राईक वरती किरण पिंगळे 7 बॉल खेळलाय, 3 षटकार 4 चौकार. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम, थोडस फटका फसला होता, परंतु नुकसान होत नाहीये. डॉट बॉल येतोय जरूर, परंतु डॉट बॉलचं आता जास्त काही महत्व राहिला नाहीये. टार्गेटच्या खूप जवळ जाऊन पोहोचलाय. 13 धावांची गरज आहे. किरण पिंगळे स्ट्राईक वरती आहे. डेस पडली त्यामुळे थोडस पंचाने रोखलंय गोलंदाजाला, कारण डेस जर आधी पडल्या आणि त्यानंतर विकेट बॉल डेड केला, डेड बॉल घोषित केला होता, त्यामुळे रोखले गेला. सागर पाटील हा चेंडू टॅप केलाय, हलक्या हाताने एक धाव पूर्ण केली जाईल. एक धाव टोटल 38, अजूनही 12 धावांची गरज आहे. 18 बॉल 12 धावांची गरज आहे. फक्त सहज आणि सोपा सामना आयुष इलेव्हन टीम साठी आहे. 2 विनर्स मध्ये हा सामना होता.
यातून विनर होणार संघ लगातार दोन मॅच जिंकेल आणि पुढे वाटचाल सोपी होईल त्यांच्यासाठी, परंतु यातून एक मॅच जो कोणी संघ हरेल त्याला पुढची मॅच जिंकणं कंपल्सरी आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर कमलाकर बोराडे साहेबांच्या संघात शरद इलेव्हन बॅक टू बॅक दोन मॅचेस विन झालेत. टॉप फोर मध्ये जाण्याचा त्यांचा प्रवास सोपा झालाय आणि यातून एखादा संघ विनर होईल त्याचा सुद्धा थोडासा प्रवास सोपा होईल, परंतु जो संघ हरेल त्याला मात्र नेक्स्ट मॅच काही करून जिंकायची आहे. ड्रीम्स ब्रेक्स मैदानामध्ये चालू आहे. कुठे दादा कुठे दादा आलाच नसतो तो गेला तर शेती ना सर. 18 बॉल 12 धावांची गरज आहे आणि बॉलर येत आहे तुषार स्ट्राईक वरती गिरण पिंगलं आणि त्याच्यावरती आता सगळ्यांच्या नजर आहेत. प्रेक्षकांना असं वाटलं असेल की आता या दोन चेंडूवरती हा सामना संपवता बरा होईल कारण वेळ वाचला जाईल आणि नेक्स्ट मॅच सुद्धा पाहायला मिळेल, कारण या मॅच मध्ये जास्त मजा राहिली नाही. आता 18 बॉल 12 धावांची गरज आहे. हा सामना लवकर कसं संपेल याच्यावरती आता भर दिलं जाईल. किरण पिंगला स्ट्राईक वरती आणि हा पुन्हा एकदा एक षटकार आहे. किरण पिंगला सिंगल डबल मध्ये खेळतच नाही आहे, चौकार षटकार मध्ये फलंदाजी करतोय आणि 200 रुपयाचे पारितोषिक सुद्धा त्याला मागच्या षटकामध्ये मिळालं होतं बॅक टू बॅक 3 षटकारासाठी. तुषारच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. 6 धाव्याची गरज आहे. 41 धावा एकट्या किरण पिंगळ्यानं जमा केल्या. अजूनही कदाचित त्या चेंडूवरती मॅच फिनिश. हा फटका पुन्हा एकदा बाहेर जातो मैदानाच्या 6 धावेसाठी आणि इथे मॅच मात्र विन झालाय. आयुष इलेव्हन संघ या स्पर्धेतला सर्वात मजबूत संघ मानला जातोय. आयुष इलेव्हन संघ फलंदाजी 47 धावा